स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील पंच्याहत्तर निराधार ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची ऊब असा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला तालुक्यातील स्नेहकुंज आधारगृह आधार गृह नेरे येथील तीस निराधार ज्येष्ठ नागरिक शुभम सेवालाल वृद्धाश्रम येथील वीस निराधार ज्येष्ठ नागरिक वर्लेश्वर वृद्धाश्रम नेरे येथील बारा निराधार ज्येष्ठ नागरिक व साई आश्रय वृद्धाश्रम श्रम सेवा भावी संस्था नवीन तेरा निराधार वाटप करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले यावेळी पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाचे अध्यक्ष माधवराव पाटील सल्लागार संजय सोनामणे द्वंदार दोंदे संजय कदम अविनाश कोळी विवेक पाटील मयूर तांबडे राजू गाडे अनिल कुरघोडे प्रवीण मोहकर लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्वराज सोनावणे अक्षय शार्दूल सुनील राठोड आदी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष माधवराव पाटील यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज आम्ही पनवेल परिसरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना अशा वाटप केला। हे वाटप खरे तर तुटपुंजे पण या माध्यमातून ज्येष्ठांशी संवाद साधायला मिळाला हे महत्वाचे तर सल्लागार संजय सोनवणे यांनी सांगितले की अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे आहे प्रत्येक या परिक्रमेतून जायचे आहे तरी प्रत्येकाने ज्येष्ठांचा आदर राखावा त्यांच्याशी संवाद साधावा तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याचा आनंद तुम्हाला मिळेल